मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा हिंगोली जिल्ह्यात पार पडली आहे. जवळा बाजार आणि हिंगोली येथील रामलीला मैदानावर त्यांच्या दोन सभा पार पडल्या. त्यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय. ईव्हीएम करत करत काँग्रेसचे नेते नापास झाले. आमच्या सभेला मैदानही पुरत नाही आणि विरोधकांच्या सभेला मंगल कार्यालय देखील भरत नाही अशी सडकून टीका केली आहे. सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगलं आणि रावसाहेब निवडून आले तर ईव्हीएम वाईट असं म्हणत सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलंय. आता मला सांगा, 2004 ते 2014 10 वर्ष सगळ्या निवडणुका ईव्हीएमच्या मशीननी झाल्या. त्या सगळ्या निवडणुकांमध्ये पंचायत पासनं पार्लमेंट पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस निवडून आली, तेव्हा ईव्हीएम चांगली आणि मोदीजींनी धोबी पछाड दिल्याबरोबर ईव्हीएम वाईट. सुप्रियाताई सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगली आणि आमचे रावसाहेब दानवे निवडून आले तर ईव्हीएम वाईट. बंधू भगिनींनो, यांचं कसं आहे माहितीये, तो एक वर्गातला बुद्धू पोरगा असतो, अभ्यास करत नाही, परीक्षेला जातो, परीक्षेमध्ये काही येत नाही, काही आठवत नाही, चुकीची उत्तरं लिहितो, नापास होतो, गुणपत्रिका घरी येते, वडील गुणपत्रिका पाहतात, शून्य मार्क असतात, वडील विचारतात, बापू तू असा कसा नापास झाला, तुला कसे शून्य मार्क मिळाले? तर पोरगा म्हणतो, काय सांगू बाबा, मी तर मेरिटमध्येच येणार होतो पण माझी पेन नालायक निघाली म्हणून मी नापास झालो. असे काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक नापास झालेले ईव्हीएम ईव्हीएम या ठिकाणी करतायत. कोणीतरी यांना जाऊन एकदा सांगा, ईव्हीएम मतदान करत नाही, जो तिथे मत देण्याकरता मतदार जातो तो मतदान करतो आणि त्या मतदाराच्या हृदयामध्ये नरेंद्र मोदी आहेत म्हणून तो कमळाची बटन त्या ठिकाणी दाबतो आणि तो आम्हाला मतदान करतो.